सांगा माझे मंडळी आजारी असताना कॅन्सर रोगाने, अरे त्यामुळे मी पुणे हॉस्पिटल, औरंगाबाद नगर जिल्हा, आणखी श्रीरामपूर शिर्डी इथं माझ्या मागे कोणी पाहायला नव्हतं. माझ्या घरात सर्व पाणी पाणी आणि माझ्या घरात कोणी कोणी मला सहारा दिला नाही. अच्छा आणि अच्छा त्यामुळे माझा हा जो का माग बंद पडला तर माझं भांडवल राहिलं नाही. लाईट बिल माझ्याकडे फक्त 200-250 रुपये होतं, ते मी बंद करले. वायरी सुटले, पंखा बंद पडलं, मग आता मी लाईट बिल कुठून भरू? आता मी सध्या निराधारावर जगतो. आणि लाईट नव्हती तर मग लाईट कोणी घेऊन दिलं तुम्हाला? पुतण्याने. तुमचं पुतण्या चांगलं काम करतो बा तुमच्यासाठी, भारी काम करतो. नाही केलं म्हणजे त्याला माहित आहे, मला गल्लीवाले शेजार पाजारचे देत होते, एक लाईट मी देतो. तो म्हणतो, म्हटलं भाऊ मला लोक जर कोणी आडवं तिडवं आलं तर लोक तुम्हाला बोलतील. माझं माझ्या चिमणीवर काय माझं काही उद्योग नाही, दिवसभर माझ्या घरात उजळ राहतो. फक्त स्वयंपाकाला आणि रात्री झोपायला मी डिझाईन लावायचो. राखेलही भेटला ते. आता काय सांगायचं, एवढी परिस्थिती मी कठीण काय. आणि मुलगी होती माझी, मी जवळजवळ आता 3 वर्ष होती ना महाशिवरात, तर त्या पोरीला मी खाऊ घालायचो स्वयंपाक करून तमुक शिवाय संध्याकाळी फिर. अजून मी माझ्या काल एका पोर मारवाडीचे बाई ना म्हणे, काहो काका म्हणे तुमच्या बरोबर ती मुलगी आहे. म्हटलं बाई ती आठ का म्हणते म्हणे, चांगली पोर म्हणे, कस का आठक आलं म्हटलं, आलं आठक एवढं कालच विषय झाला का एक मारवाडी. हो आता का आता मग व्यवस्थित आहे का थोडंफार? व्यवस्थित म्हणजे आता हे निराधार तर पुतणे आपल्याला देतो जेवण खावण, तेव्हा मी बी करतो. तो खूप पुण्यवान आहे भाऊ, त्याला खूप पुण्य मिळणार. अजूबर नाही मला कोणी दिलं. माझी परिस्थिती खराब होती, भांडे विकत आणू लागले. हे बा हे सगळे पडून कोठी भरेल 10,000 रुपयाचे विष्णू सर तो कोण आहे ना टाक मोहन टाक, त्याच्यावर 10,000 भांडे आणले, ते 1,000-1,500 रुपये करून फेडले. तर त्याच्यात बायको गेली. आता एवढं माझ्या त्याने पसार होत नाही. फक्त मी का करतो, माझ्या हातात मी पोळ्या करतो, भाजी करतो. हे पुण्य म्हणते काही करू नका. बरोबर, पुण्य लागो ना लागो याच्या अगोदर आम्ही ते दुःख काढलं. बरोबर, आम्हाला कोणी सहारा दिला. विणकराचे दुःख आहे भाऊ. आणि एवढं असून आपण कोणाजवळ हात पसरला नाही की द्या भाऊ आम्हाला काही अमुक तमुक. बरोबर आहे, आणखीन काय सांगायचं. बरोबर आहे. आणि जुने पैठणींचे किस्से काही तुमच्या आठवणीतले? आता आमचे वडील येत होते, आजोबा त्या पैठणी हातमागावर येत होते, ते काठ्या तुमचे माधवराव वगैरे माझे आजोबा पण होते. ते पूर्वीला 6 पावड्या गजर ते काय नारळ ते गोटे ते काठे नक्षी बुगडी कशी त्यांच्या चाललंच माहिती. हाताने धोटे फेकायचे लाकडी आणि ठोक मारायचे. हा का? हा, चेंजेस नंतर होत गेले का? नंतर झाले हे. त्याच्यानंतर हुड किनार मोठी किनार बरेच देत आले. त्याच्यानंतर हे पैठणच्या पैठण्या जेव्हा निघाल्या ना, इकडच्या लोकांनी तिथे कामं करायला गेले. आता तिथे काय, तिथे काय आपले घरदार नाही, त्यांची संस्था आहे. तुम्हाला तुमच्या हाताने स्वयंपाक, माझ्या मामाचं गाव पण पैठणच आहे. हा, तिथे हाताने सांडणी करा, किनारे ताना उकळा, तुम्ही विना. असे काही लोक तिथे पोट भरलं. आमचे वडील बी गेले पण एका दिवसात घेऊन आमचा चुलता गेला होता ते बाकळे म्हणून. पण ते राहिले काही कोष्टी गेले. हा, कोष्टी साळी सावजी तीन समाज, तीन जण गेले. त्या इकडे परिस्थिती खराब झाली, लोक पैठणला गेले. आणि तेच लोकांनी आता पैठणीचे दुकान लावलं. तो जो आहे ना इजा ते तिथून जर आणायचा, रेशीम आणायचा, इकायचं इथे. बरोबर आहे. इथे का माप नाही, आणलं कोणता थोक आणलं खऱ्या झाडाच्या भिंगऱ्या, इथे इकायचं ते. बरोबर, संस्थेचा माल एकदम जीर्ण अवस्थेत पडलाय तुमचा माग. हा, पूर्ण इथे जाळे. 20 वर्ष झाले बंद आहे. हा, अरे बापरे, मंडळी असतानाच बंद पडेल होत. लय अवघड आहे परिस्थिती. आणखीन काय सांगायचं, पण मी जगून राहिलो एवढं सांगतो. तुमच्या हिमतीला दा द्या आमचा, बरं का? एकदम तुमच्या हिमतीला दा द्या आमचा एकदम स्पिरिट. ते असं आहे माझी परिस्थिती. मला कोणाच्या सहाराने मी कोणाच्या इथे जात नाही. हे जरी
कोट्यांनी ते पैशावाले झाले ते बी झाले, आपण त्यांच्याजवळ कधी असे चार आणि कधी मागत नाही. मला इथे निराधार तुला खरं सांगतो हो हो मी त्या निराधारावर माझं प्रपंच चालतो माझे. बरोबर आणखीन काय पाहिजे? सतीशला सर्व माहिती आहे ना, सतीशला मी चांगलं ओळखतो. नगरपालिकात कोणी लावलं काय लावलं, आमचे महादेवरावांचे नेहमी माझ्या पंजोबा बद्दल आजोबा बद्दल सांगा थोडं. ते जायचो फिरायला, इकडे जायचं तिकडे जायचं, चालले चालले. ते कोर्टाचं घर गेलो तर शिरदार व्हायचं, ते हप्ते भरले, ते कोर्टात जायचो हो, ते सोडवलं हो. आता ते तुमच्या वाटगडी चालले त्या घराकडून चालते. तुझा काही हिस्सा आहे का नाही त्याच्यात? ठेवू का?